नमस्कार मंडळी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज भारतासह जगामध्ये अनेक ठिकाणी पुतळे आहेत. परंतु तुम्ही हा कधी विचार केला का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा कोणी स्थापन केला, कधी स्थापन झाला, कुठे स्थापन झाला, माहिती काय? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. 1950 काळामध्ये समाज सुधारक माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरामधील बिंदू चौकमध्ये उभारण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळा प्रतिमा समिती सुद्धा तयार करण्यात आली होती. आणि या समितीचे अध्यक्ष होते माधवराव बागल. हा पुतळा 9 डिसेंबर 1950 उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता. बाबासाहेबांचे अनुयायी वसंत लिंगनूरकर यांच्या माहितीनुसार जेव्हा बाबासाहेब हे कोल्हापूर दौऱ्याला आले होते तेव्हा त्यांनी या पुतळ्यास्थळी जाऊन हा पुतळाही पाहिला होता. माधवराव बागल यांनी त्यावेळीचे प्रसिद्ध शिल्पकार बाळ चव्हाण यांच्याकडून हा पुतळा तयार करून घेतला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा कोणी स्थापन केला, कधी स्थापन झाला आणि कुठे स्थापन झाला हे जर का साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाले असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, लगेच सबस्क्राईब करून टाका. भेटूया नवीन माहितीचं, नवीन व्हिडिओचं पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.